नमस्कार, मी माधुरी कुमकर, आपल्या आवाजमध्ये आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत. जुन्नर तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागात असलेला दाऱ्याघाट पावसाळ्याच्या दिवसांत पर्यटकांसाठी आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरतोय. मोठ्या प्रमाणात येथे पडणारा पाऊस, धबधबे, येथील भात शेती आणि भात आवणी म्हणजेच भात लागवड पर्यटकांना आकर्षित करत असते. आपल्या आवाजच्या टीमने देखील भात खाचरांमध्ये भात लागवडीचा अनुभव घेतला. याच दाऱ्याघाटाचा अनेक दिवसांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांवर थेट दाऱ्याघाटातून प्रतिक्रिया दिली आहे भाजपचे जुन्नर शहर अध्यक्ष नंदू तांबोळी यांनी. त्यांच्याशी बातचीत केली आहे आमचे कार्यकारी संपादक किरण वाजगे यांनी. अशा तऱ्हेने आपला आवडते कार्यकारी संपादक यांनी देखील भाताचं रोप हातात घेत भात आवणीला सुरुवात केलेली आहे. आणि यासोबत आपण पाहू शकतो सुद्धा एक विशिष्ट पद्धत आहे असा अंगठा या ठिकाणी लावायचा. अगदी थोडाजवळ गोळ्यांच्या थोडासो वर आणि सहा सेंटीमीटर किंवा अर्ध्या फुटावर ही लावणी करायची. सुंदरतेचं प्रतीक काय असतं ते इथं आल्यानंतर अनुभवता येतं आणि तोच हा दाऱ्याघाट. जो दाऱ्याघाट आत्ता जर झाला तर मुंबई आणि जुन्नर किंवा नगरपासून तर मुंबईपर्यंतचं अंतर हे खूप कमी होणार आहे. म्हणून हा जो आपण ज्या ठिकाणी उभा आहोत जुन्नर किंवा पुणे जिल्हा आणि ठाणे जिल्ह्याची ही बाउंड्री आहे असं म्हणावं लागेल. कारण हा दाऱ्याघाट आपण पाहू शकतो. कॅमेरा जरा तिकडे फिरवला तर आपल्याला दिसेल की कोकण खिंड आहे आणि या कोकण खिंडीमध्ये मधून पाऊलवाट गेलेली आहे थेट ते ठाणे जिल्ह्यामध्ये आपण पाहू शकतो. आणि अशा पद्धतीने उंच कडा दाऱ्याघाटाचा कडा आहे आणि नुकतंच महाराष्ट्र शासनाने या ठिकाणचं या भागाचं सर्वेक्षण केलेलं आहे आणि दाऱ्याघाट होण्यासाठी काहीतरी पावले उचलण्याचा प्रयत्न या शासनाने केलेला आहे. आणि नक्कीच हा दाऱ्याघाट जर झाला तर या दाऱ्याघाटामुळे आपल्या जुन्नर तालुक्याला नव्हे तर या उत्तर पुणे जिल्हा असेल किंवा नगरसारखा भाग असेल जो नेहमी दुष्काळी भाग असतो त्या दुष्काळी भागाला निश्चितपणे चालना मिळणार आहे. दळणवळण वाढलं की आपोआप विकासाची वाटचाल होत असते आणि हाच प्रत्यय या ठिकाणी आपल्याला आल्याशिवाय राहत नाही. आपण पाहू शकतो लांबच लांब त्या ठिकाणी नद्या दिसत आहेत, काही तलाव दिसत आहेत. या सभोवतालचं या भागाचं चित्रीकरण करण्यासाठी आपण मुद्दाहून या ठिकाणी आपला आवाजची टीम आलेली आहे आणि आपला आवाजचे सर्व ऑफिस स्टाफ की जो पडद्यामागे असतो तो नेहमी या ठिकाणी दुर्लक्षिला जातो तो मात्र या निमित्ताने या ठिकाणी आलेला आहे. माझ्यासोबत आहेत स्वतः लक्ष्मण दातखिळे जे निवेदक आहेत, उत्कृष्ट एडिटरसुद्धा आहेत अक्षदा रोकडे, त्याचप्रमाणे माधुरी कुमकर, त्याचप्रमाणे छाया दातखिळे, विकास भालचीम, त्यानंतर श्वेता परदेशी, महाव्यवस्थापक सर्व व्यवस्थापक सुनील दर्जीने. आणि आपण हे पाहू शकतो अनेक प्रेक्षक आलेले आहेत आणि मयूर पाटोळे स्वतः आहेत. आणि या दाऱ्याघाटाचा आनंद लुटण्यासाठी स्वतः जुन्नरचे काही पर्यटक आणि नागरिक देखील आलेले आहेत. माझ्यासोबत आहेत नंदू तांबोळी, त्यानंतर भरत चिलप आणि सर्व त्यांची मित्रमंडळी. नंदू तांबोळी या ठिकाणी आहेत, कसं वाटतं नंदू तांबोळी यांना? कारण दाऱ्याघाटाचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी नेहमी प्रयत्न. नंदकुमार तांबोळी आमचे जुने अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आणि आज भाजपचे शहराध्यक्ष आणि सचिन खत्री सुद्धा माझ्याबरोबर आहेत. मुद्दा उपस्थित केला दाऱ्याघाटाचा प्रश्न नक्की मार्गी लागेल. काल किसन पत्र त्यांना आम्ही विषय काढला होता ते म्हणजे प्रयत्नशील आहोत. आता माझ्या वाटल्याप्रमाणे एक महिन्यापूर्वी आपण बातमी वाचली असेल तर ड्रोननी सर्वेक्षण दाखवले आणि हा विषय आता प्रगती पथावर आहे. आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट अशी आहे वाटण्यासाठी की जुन्नर शहराच्या दृष्टीने आणि पर्यटनाच्या दृष्टीने हा घाट होणं अत्यंत गरजेचं आहे.
जे पब्लिक मुंबईहून 2 तास 1.5 तासात अर्नाळा किंवा त्या समुद्रकिनारी जात तेच जर पब्लिक ह्या दारेघाट झालं तर 2 तासात जुन्नरला येऊ शकतं. आणि आपण जुन्नरच्या तालुक्यात आहे त्यामुळे आपल्या कल्पना येऊ शकते जुन्नर तालुक्यासारखा भौगोलिक कुठं नाही. 5 धरणं म्हणा, सह्याद्री रांगांचे पर्वत म्हणा, या सर्व गोष्टी आपल्या तालुक्यात अवेलेबल आहेत. आणि नक्कीच म्हणजे पुन्हा शिवशाहीचं सरकार सत्तेवर येईलच आणि येणारच आहे, त्यावेळेला सुद्धा आपण हा मुद्दा प्रकर्षाने उचलून धरणार आहोत. आणि आमचा असा संकल्प आहे की दारेघाट हा झालाच पाहिजे. कारण दारेघाटासाठी मी आणि ऋषिकेश जोगळेकर आमचे मित्र आम्ही 2 दिवस उपोषणाच्या चक्री उपोषणामध्ये सहभागी झालो होतो आणि आज आपण ह्या आपला आवाजच्या माध्यमातून परत आलात आणि हे पाहताय. हे पाहिल्यानंतर नक्कीच आपल्याला असं वाटतं की सर्व ही चादर, हिरवी चादर या धरतीने आज पांघरून घेतलेली आहे. आणि आपल्या आवाजचे सर्वप्रथम मी आभार मानतो की आपण ह्या गोष्टीचा आवाज घेण्यासाठी, खरंच आवाज आहे तो घेण्यासाठी आपण दारेघाट काय आहे हे प्रकाशाने पाहण्यासाठी आपण इथे स्वतः आलात, त्यामुळे सर्वप्रथम मी तुमचे आभार मानतो. आणि हा प्रश्न नक्कीच या नाही जरी 5 वर्षे निघाला 20 मिनिटं राहिलेत आता, पण किमान आता या सरकारचं असं धोरण आहे की नारळ वगैरे फोडायचा नाही, डायरेक्ट काम चालू झालं. नक्कीच नारळ न फोडता डायरेक्ट थेट काम करायचं असा प्रयत्न भाजप आणि शिवसेना सरकारचा आहे. हे शहराध्यक्ष भाजपचे नंदकुमार तांबोळे आपल्यासोबत होते. आणि नक्कीच जुन्नर तालुका पर्यटन व्हावा आणि या भागाचा विकास व्हावा, याच भागाचा नव्हे तर उत्तर पुणे जिल्हा असेल, नगर जिल्हा असेल किंवा त्या नाशिकचा काही भाग असेल, या भागाचा देखील या दारेघाटामुळे विकास होणार आहे आणि नक्कीच हा दारेघाट व्हावा असं सर्व या पर्यटकांची अपेक्षा आहे. कॅमेरामन लक्ष्मण दापके, सर मी किरण वाघे, आपला आवाज दारेघाट. जुन्नर येथील शिवनेरीचा बुलंद आवाज, आपला आवाज जगात कधीही कोठेही पाहण्यासाठी यूट्यूबला आपला आवाज टाइप करून आजच सबस्क्राइब करा. तसेच बेल आयकॉनवर क्लिक करा आणि पहा ताज्या घडामोडी तुमच्या मोबाईलवर.